माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. राक्षस असून नारदमुनी संतावरती विश्वास ठेवला आणि सीतेला पळून आणलं आणि म्हणून श्रीरामप्रभूच्या हातून त्याला मरण आलं. दोन मिनिटात मरणार, दोन मिनिटात मरणार. त्यावेळेस रावण हसत होता, त्यावेळेस श्रीरामप्रभू सांगितलं, ए रावणा दोन मिनिटात मरणार, आग्री असतं सोडलं, आमरं जळलं, ब्रह्मास्त्र सोडलं, तू खाली पडला दोन मिनिटात मरणार आहे, मांसाचा चिखल झालाय, रक्ताची नदी व्हायला लागली, लंकेची राख रांगोळी केली आणि दोन मिनिटात मरणार आहे, तू हसतो का? चार दिवशी रावण उभा राहिला, सांगितलं, श्रीरामप्रभू जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या लंकेमध्ये पाऊल टाकू दिला नाही, पण तुम्ही जिवंत असताना तुमच्या वैकुंठात मी चाललो, तुम्ही हारला मी जिंकलो, केलं त्याच्यासाठी तुमच्या हातून मरण येण्यासाठी, सीताला आणायचं दुसरं काही कारण नव्हतं. विठार विठार रावणानं राक्षस असून संतावरती विश्वास ठेवला, आपल्या कुळीचा उद्धार केला. रावणाला परत विचारलं होतं, ए रावणा दोन मिनिटात मरणार हसतो का? श्रीरामप्रभूने विचारलं. रावण तार दिशी उभा राहिला, सांगितलं, ए रामा तुझा बाप दशरथ राजा राम राम करून मारताना मेला, तिथं राम तिथं हजर नव्हता, तू तिथं हजर नव्हता, पण मी मारताना माझ्यासमोर तू हजर आहे, याच्यापेक्षा दुसरं बाकी काय, म्हणून मी हसतो. राक्षस असून रावण संतावरती विश्वास ठेवला आणि आपल्या कुळीचा आपला उद्धार केला. आपण राक्षस आहे का? पण आपण ऐकत, तुम्हाला मी एकच सांगतो की नाम घ्या आणि घेण्याची पद्धत तुम्हाला सांगतो. आपल्याला 15 मिनिट मी जास्त घेणार, कारण 15 मिनिट उशीर लागला होता. नाम घेण्याची पद्धत असं आहे, बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. नाम कसं सांगायचं? कानामध्ये सांगायचं, शेजाऱ्याला ऐकू गेलं पाहिजे, जर ऐकू गेलं तर आई मारण्याचं पद्धत होत. आणि त्याच रामानं एवढी जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. 100 गवताच्या गंजी लावायला 4 महिने लावत्या, पण एक माचीच लागत नाही, एका काडीनं त्याची राख होती. तसं आत्तापर्यंत कितीही पण आपल्या हात पण पाप झालं असं, चुका झालेल्या असत्या खाण्यापिण्याच्या, तरी एकदा सद्गुरूच्या मुखातून नाम घेतलं की झालेल्या पापाची राख, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. ती देण्याची पद्धत 1400 वर्ष असणारी चांगदेव महाराज, मुक्ताबाईनं चांगदेव महाराजांना सांगितलं, ए चांगदेवा माझ्या गुरुनं मला अनुग्रह कसा दिला, ज्ञानाची ज्योत माझ्या हृदयात कशी लावली, नाम कसं दिलं, मी तुला सांगते. माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत, माझ्या गुरुने मला ग बाई सांगितले कानात, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात, ओ ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात.
बाई 14 वर्षाला चांगदेव महाराज सांगते, हे चांगदेवा माझ्या गुरुनं मला अनुग्रह दिसा कसा दिला, माझ्या गुरुनं मला बाई नेले एकांत ज्ञानाची ज्योत माझ्या लाविली हृदयात. पुढे सांगितलं जपातपाचे कुंकू लाविले आयवाचे लेणे. आयवाचे म्हणजे आपल्या बरोबर परमार्थे महाजन थोडे देवाचे चरण, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. जे धन राजाला परत घेता येत नाही, चोराला चोरून नेता येत नाही, जे आपल्या बरोबर येतं त्याला आपण परमार्थ म्हणतो. पंचतत्वाची ज्योत माझ्या लाविली सद्गुरु हृदयात आणि मग उजेड भरला. पुढे सांगितलं म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा संतांचे तत्व, तू मी आहेस सोहम नायसी आहे माझ्या सद्गुरु रायाची मात. जनाबाईला सोळावर चढताना कुठल्या मंत्राचं चिंतन केलं होतं? रामकृष्ण हरी सोहम शब्दाचा केला मारा आणि विठ्ठल काकुल ती त्या नामामधला एक तुकडा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रत्येकानं बिघड मारायचं जाऊ नका. पण एक गोष्ट आहे, माणसं कधी ऐकत नाही आणि जर ऐकलं नाही संतांचं देवाचं भगवंताचं जर नाही ऐकलं तर आपल्या पात्रात दुःख होतं हे दृष्टांत सांगतो आणि पुढे आपण सेवा थांबू. तुम्हाला माहिती आहे रामायणामध्ये वनवासामध्ये सीतादेवी श्रीरामप्रभू लक्ष्मण असताना संध्याकाळची वेळ होती आणि जेवण करून झाल्यानंतर सीतादेवीच्या मांडीवरती श्रीरामप्रभू आराम करत होते आणि दोघांच्या गप्पा प्रेमाच्या चालल्या होत्या. त्याच वेळेला सीतादेवीने सांगितलं प्रभू माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? सोन्याच्या हरणाच्या कातड्याची चुडी मला पाहिजे. श्रीरामप्रभूने सांगितलं तू त्या भानगडीत पडू नको. पण सीतादेवीने ऐकलं नाही. पहिली चूक केली. मला सांगा की आपली खरूज बरी करण्यासाठी तुळजापूरच्या देवीला बकरं मारायची गरज आहे का? तसं आपल्या चुळीसाठी हरणाचा जीव घेणं सीतादेवीला पटलं का? तरी पण श्रीरामप्रभूचं ऐकलं नाही. सीतादेवीने सांगितलं मला पाहिजे म्हणजे पाहिजे. दुसरी चूक केली. तुम्ही मला सांगा वनवासामध्ये असताना दुःखामध्ये असताना किंवा आपले मालकाचे वडील वाढलेच आणि 13 झालाय आणि 14 दिवशी बायको म्हणते का हो 4 दिवसांनी दिपाळी आली मला 10,000 साडी घ्यायच्या. हे असं दुःखामध्ये मागणं बरोबर आहे का? तरी सुद्धा सीतादेवीनं श्रीरामप्रभूचं ऐकलं नाही. जगाची आई आहे तिनं ऐकलं नाही म्हणून सीतादेवीच्या पदरात दुःख आलं. तिला रावणाच्या बंदीशाळेत जावं लागलं. कुणाला? सीताला. कशामुळं? पतीचं संतांचं देवाचं न ऐकल्यानंतर देवाला सुद्धा भावावं लागतं. त्याच्यात चुकत नाही. विठ्ठल आता पुढची कथा बघा. त्या सीतादेवीला रावणानं लंकेत नेलं नाही. कुठं ठेवलं होतं? पुष्पवाटिकामध्ये लंकेच्या बाहेर. का? रावण म्हणला या सीतानं किरकोळ चुळीसाठी सोन्याच्या श्रीरामपूरला एवढा त्रास दिलाय. जर माझी सोन्याची लंका बघितली तर मला कशी करीन म्हणून हिला लंकेत न्यायची नाही. अशोकवनात ठेवलं होतं. विठ्ठल चुकीचं काम केलं, ऐकलं नाही, पत्रात दुःख आहे. चांगलं कर्म केलं. तुम्ही बघा श्रीकृष्ण भगवंताच्या हाताला कापलं होतं पण त्या द्रौपदीनं 1000 किमतीची साडी फाडली आणि त्याच्या बोटाला बांधली होती. ते कर्म संचित मध्ये राहिलं पण ते चांगलंच फळ देत असतं. चांगलं कर्म आहे, चांगलं फळ देत असतं. ज्यावेळेस द्रौपदी वस्त्रानं ठरलं त्यावेळेस दुशासनानं ज्यावेळेस साड्या काढायचं ठरवलं तेवढं 999 साड्या काढल्या. सर्व साड्या संपल्या आणि साड्या संपल्यानंतर श्रीकृष्ण भगवंतानं 1000 साडी पुरली कारण 999 त्या द्रौपदीनं फाडलेल्या साडीच्या चिंदीला 999 दोरे होते म्हणून एका दोऱ्याला एक साडी 999 साड्या पुरवल्या होत्या. साड्या संपल्या. साड्या संपल्यानंतर 1000 साडी पाठवली दुसऱ्या. उठल उठल
दुसऱ्या जणांना सांगितलं, ए दुसऱ्या जण 999 साड्या काढल्या ठीक आहे, पण आता जर हजाराव्या साडीला जर हात लावतील तर ती साडी नाही. श्रीकृष्ण भगवंताचा पितांबर आहे, हात लावचीन तर जळून बसवचीन. पण त्यावेळेस चांगलं कर्म केलं होतं आणि त्या द्रौपदीनं भगवंताचा दावा केला होता. काय दावा केला होता? कुठे गुंतलं कर्म केलं, भगवंतान रक्षण केलं. सीतादेवीनं पतीचं ऐकलं नाही, भगवंताचं ऐकलं नाही, संतांचं ऐकलं तर आपल्या पत्रामध्ये दुःख पडतं. आणि तुम्हाला तेच सांगायचं, आता तरी हाची पुढे उपदेश नका करून अशा विषयाचा. सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर जर माळ घातली नाही आणि बिगर माळाचा मिळाला तर पहिलं यम न्यायला न्यान. त्याला विचार, माळ घातली का नाही घातली? नरकामध्ये जाऊ दे. एक एक घेऊन कोटी कोटी वेळा मग लागे वारा मनुष्याचा. माणसाचा जन्म सोडून आणि पहिल्यांदा त्याला 100 इंच चावल्याची वेदना होत्या. जीव जाताना तोडतेत, जोडतेत, फटकत येतेत, कापतेत, अंगठ्यावर जीव धारण करतो तो जीव. त्याला प्रॉपर्टी सोडून, घरदार सोडून, संपत्ती सोडून, नातेवाईक सोडून जायची इच्छा होत नाही. आणि त्रास झाल्यानंतर अंगठ्यावर जीव होतो आणि तू त्या मार्गाला निघतो. मग 100 इंच चावल्याची वेदना होत्या. वर जाताना 10 सूर्याचा प्रकाश, एका सूर्यानं कपडे पेटायला लागली उन्हाळ्यात आता. आणि 10 सूर्यानं जागेवर तो भाजून निघल. ताण लागली, सडलेल्या जखमेचं रक्त प्यायला देतात. आणि मग वैतरी नदीवर त्यांनी माळ घातली नाही, त्याला ज्या सांगत नाही. रक्ताचा पूर आहे उकाळत्या, हाडाचे कट आहेत, मांसाचे ढिगार आहेत, त्याच्यावर काढून झाडावर टाकतात करवतीसारखी पानं. आणि तिथून परत तिसऱ्या दिवशी त्याला यमाची शिक्षा होती. जर मरताना विचारलं तू माळ घातली का? हो माळ घातली. काय नाम सांगितलं? आशाचे महाराज भेटले होते. मी माळ घातली आणि हे गळ्यात माळ. ज्याच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र आहे, असं मंगळसूत्र काढावं लागतं. हे शंकर भगवंताचं आणि तुळशीची माळ आहे. तुम्ही त्याला महाराज तुम्हाला झोपताना टोचत असत. 1 कोटी रुपये महिन्याचा बिझनेस आहे. आत्तापर्यंत 22 वर्षामध्ये महाराष्ट्रभर कीर्तन करतो, 1 रुपया कीर्तनाचा घेतला नाही आणि इथून पुढे घ्यायची पाळी येणार नाही, कारण घेणारा नरकात जात असतो. तुम्हाला तो अभंग वाचून दाखवत नाही, तुम्ही परत मला कीर्तन द्यायची नाही. ज्ञानदान, ज्ञानदान जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्ञानदान करायचंय पैसे घेऊन नाही. आणि जर कीर्तन सांगून पैसे घेतले 100% नरकाचा अधिकारी. विठ्ठल विठ्ठल माझ्या जीवनामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांना 65 लाखाची जागेदारी आतापर्यंत संपवली. 65 लाखाची जागेदारी संपवली स्वतःची, त्यावेळेस जगद्गुरु झाले. ज्ञान नटके वैरागी मिना भला भले कोटी करा उपाय. तसं माझ्या जीवनामध्ये सुद्धा नुसतं हिशोब केला मी 22 वर्षाचं, डिझेल 65 लाखाचं झाले आणि 12 लाखाचं ड्रायव्हरचा पगार 22 वर्षाचा झालाय. गाड्या सोडून देतो आणि 4 आतापर्यंत संपल्यात माझ्या. विठ्ठल विठ्ठल हे सारे पैसे
पैसे वरच्या बँकेत येईल. कुठल्या? 500 पोरं माझ्याकडे कामाला आहेत, 3 कंपन्या आहेत, 1.5 एकर जमीन होती, 10-20 नफा झालो, पुण्याला गेलो, 2 कोटीचं घर आहे, 50 लाखाचं ऑफिस आहे, 30-30 हजारानं माझ्याकडे 500 पोरं कामाला आहेत, माझ्या हाताखाली 40 हजारानं महिन्यानं मुली कामाला आहेत, आणि गावाकडे 1.5 एकर जमीन होती, 50 एकर घेतली, पण बिझनेस करून कीर्तनातला 1 रुपया घेतला ना आणि घ्यायचा नसतो. कीर्तनकार कोणाला म्हणायचं? कीर्तन ही कला आहे, कीर्तन ही कला आहे, वाजवणं हे सुद्धा कला आहे, गायन सुद्धा कला आहे, पण भगवंताचं एकाग्र मनानं ध्यान करणं आणि त्याची प्राप्ती करून घेणं ही कला नाही. विठ्ठल मी आम्ही सांगत असतो, जो विनोद सांगतो, विनोद सांगतो किंवा विनोद जोपर्यंत बंद होत नाही, विनोद जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत वारकऱ्याचे चांगले दिवस येणार नाही. आणि मागून जर कीर्तनाचे पैसे घेतले तर 100% वारकऱ्याचे चांगले दिवस येऊ शकत नाही. तुम्ही बिझनेस करा, काम करा, आणि असा परमार्थ करा की परमार्थामध्ये पैसे कमवून संसार भागू नका आणि घरच्यांना नरकात लावू नका. तुम्ही बिझनेस करा, शेतीत काम करा, नोकरी करा, आणि त्याच्यातले पैसे परमार्थासाठी वापरा. आज पुण्याहून यायला इनोवा गाडी 30 लाखाची, अशा 5-6 लाख आहेत, 5-6 गाड्या आहेत माझ्याकडे, 100 नंबर. हे माझ्या गुरुची कृपा. यायला 3,500 डिझेल इथं पुण्याहून इथं यायला, आणि जायला 7,500 रुपये खर्च, आणि ड्रायव्हरचा 2 दिवसाचा 1,000, 8,000 खर्च एका कीर्तनाचा. आणि आता तुम्ही 100 जण तरी कमीत कमी माळा घालताय, 1 माळ 10,000 रुपयाला किती? 100 माळा घातल्या तर 1,000 रुपये, 3,000 रुपये. तुम्ही जर पैसे नाही दिले तर 3,000 म्हणजे 7 आणि 1 8,000 आजच्या कीर्तनाचा खर्च दररोज किती होतोय तुम्ही बघा. आणि जर दिले 10-20 रुपये एका माळाचे तर बरं, नसले तर माळेसुद्धा पैसे नाही. अनुगुरव मोफत, कीर्तन मोफत, माळ मोफत, आणि भगवंताचे डायरेक्ट तुम्हाला दर्शन करून देणार 10 मिनिटात. कुणाला राधा पाहिजे डायरेक्ट बोलणार, मारुतरायला भेटायचंय डायरेक्ट बोलणार माझ्यासारखं, विठ्ठलाला भेटायचंय मूर्ती नाही, उद्या नाही, आता कीर्तन झाल्यावर 5 मिनिटात विठ्ठल विठ्ठल. ही जादू नाही, ही जादू नाही, ही जादू नाही, पण त्या भगवंताच्या शिवजीच्या देवाचा देव आहे, त्याचं नाव घेतल्यानंतर ध्यान केल्यानंतर 2 मिनिटात पिराचा उरुष डोक्यातला निघून जातो. कोणाला ऊस काढायचा आहे कापायचा आहे, कोणाला ज्वारी काढायची, कोणाला भाकरी करायची आहेत, कोणाला काय करत द्यायचं, कोणाचं वीर चालू असेल, हे विचार 2-4 मिनिटात निघून जाणार. आणि पुढच्या 5 मिनिटात एकाग्र मनानं भगवंताचं ध्यान लागणार आणि तुम्हाला साक्षात्कार तुम्ही भगवंताला ज्याला पाहिजे त्याला तुम्हाला बोलता येणार. मूर्ती नाही, कीर्तन झाल्यावर विठ्ठल विठ्ठल. पण तुमचा विश्वास असला तर तुम्ही म्हणाल महाराज, आणि तुमच्यावर आणि आमचा आणि विश्वास. आतापर्यंत किती वाटा लावलेत? कीर्तन झालं आम्ही आमचं, तुम्ही तुमचं. 6 जणांनी ध्यान ठेवा, तिकडल्या बाजूला 8 जण थांबायचं, काही जणांनी इकडे रस्ता आहे आणि बाकीच्या इथे ठेवा. या कला घरी जाऊन देऊ नका बिगर म्हणत. सप्ताह कशासाठी? कशासाठी नाही, तुम्ही सांगा सप्ताह कशासाठी? जेवण्यासाठी आणि कीर्तनकाराची किस्सं भरून लावण्यासाठी. 10 जणांना घरी जायचं आणि म्हणायचं ती 5,000 वर्गणी, तिथं पाप करायचं आणि आमच्या सारखा द्यायचं, हिथं पाप डबल करायचं. कुणी सांगितलं? पापच आहे ना. एखाद्याला बळच पैसे आणून महाराजाला देणं म्हणजे डबल पाप आहे. आणि कीर्तन 50 वर्ष नाही, 75 वर्ष झालं, अजून 76 जरी गाठलं आणि जेवढे याच्यात अजून एखादं गेलं त्याचा काय उपयोग होणार नाही. सप्ताह ऐकल्यानंतर तसलं काय नाव घ्यायचं नाही, तुला वर गेल्यावर दाखवी तू, तुझी माझी गाठ आहे. तिथं सुद्धा मी श्रीमंत असणार आणि त्यावेळेस तुम्हाला कळणार, अरे रे रे, आपल्याला माणसाच्या जन्माला पाठवलं होतं भजन करण्यासाठी, मारताना म्हणतो भजन केलं का, काय पाहिजे माणसाचा जन्म, भजन केलं का, नाही नरकात जा. पहिले 10,000 दिलेले दिलेले परत 10,000 मागतो, पहिला जन्म दिला माणसाचा भजन करण्यासाठी, भजन केलं परत अजून जन्म मागतो, नरकाशिवाय तुला जागा नाही.
तू म्हणताय महाराज तुमच्यावरती विश्वास, आमचा देवावरती महाराजावरती विश्वास असतो काय? किती महाराज वाटा लावल्यात, तुमचं तर सोडून द्या, पण आमचा आमच्या मालकावर विश्वास नाही. तुम्ही बघा, मी दृष्टांत सांगत नसतो. आमचे जोडीदार मायबोली चॅनलवाले मला काहीतरी सांगत जाऊ, पण एक आहे, याने तुमचं तुम्हाला बरं होईल, दृष्टांतानं आणि जोकनं आणि विनोदानं तुमचं बरं होईल. काय होईल? बरं होईल, पण चांगलं होणार नाही. डल एका महिलेला विचारलं, महाराज तुमच्यावर सोडून द्या, आमच्या मालकावर आमचा विश्वास नाही. एकदा काय झालं, पुण्याची एक मुलगी गावाकडे आली माहेरी, आणि आल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मालकांना फोन केला. हॅलो, कुठं आहे तुम्ही? ते म्हणला घरीच आहेत. खरं सांगा? हो घरीच आहे. म्हणले घरचा आपला मिक्सर चालू करून दाखवा बरं. मिक्सर मिक्सर चालू केला, गुरुर दिस काहीतरी आवाज आला. ते म्हणले बरोबर आहे, घरीच आहे. दुसऱ्या दिवशी फोन लावला, 8 वाजता, महाराज मालक कुठे आहेत? अगं घरीच आहे, मिक्सर चालू करा बरं. परत मिक्सरचा आवाज चालू करून दाखव. तिसऱ्या दिवशी तसंच, चौथ्या दिवशी स्वतः झाले घरी 8 वाजता, तर घरी कोणीच नव्हतं. बाळ्याला विचारलं, बाळ्या पप्पा कुठे आहेत? हिनं आरोळी मारली लगेच, हॅलो फोन केला, कुठे आहेत? म्हणलं मी घरीच आहेत. अहो खरं सांगा कुठे आहेत? घरीच आहेत. मिक्सर चालू करा बरं. परत मिक्सरचा आवाज, आणि इथं बिचारा घरी नव्हता. बाळ्याला विचारलं, बाळ्या तुझ्या पप्पा कुठे आहेत? आई म्हणला 3 दिवस झालं मिक्सर घेऊन बाहेर गेलेत, मला माहित नाही कुठे गेलेत. हे हसलं तुम्हाला बरं वाटेल, लगेच हसले तुम्ही, पण ह्याने उद्धार होणार नाही. मी सुरुवातीला पहिले 10 वर्षे माणसाला एका जागेवर बसून देत नव्हतो, पण मला कळालं हे बरं वाटेल तुम्हाला, हे बरं वाटेल, पण तुमचं कल्याण होणार नाही. आणि कल्याण करायचं असेल तर उद्याच्या दिवसाची वाट बघू नका. उद्या मी सुद्धा पुण्यापर्यंत जाईन, कसं जातोय? 2-2 मिनिटाला एका फुटावर येम येतोय. येऊ काय? हिकडं म्हणतो येऊ काय? वळणावर येऊ काय? पुढून येऊ काय? मागून येऊ काय? धडक देऊ काय? एखादा शेतात जाईन, कोणाला काय होईल? उद्या सांगता येते का? म्हणून आजचा दिवस वायाला जाऊ देऊ नका. तुम्हाला खर्च काहीच नाही, ताज्या माळा येतानं आळंद देऊन फक्त 100 आणले. ज्याचं नशीब असन त्यांनी माळ घाला, नाही तर तुम्हाला परत सांगतो, परमार्थामध्ये प्रॉपर्टीला किंमत देणारी परमार्थातली, प्रॉपर्टीला किंमत देणारी संसारातली, आणि परमार्थामध्ये किंमत देणारी हे परमार्थाला वार करी. प्रॉपर्टीला कोण किंमत देणार नाही, आणि कोण कुत्र विचारणार नाही, आपल्या बरोबर येणार नाही. एक जणांना बांगला बांधला 10 कोटीचा, आणि फॉर्च्युनर गाडी घेतली 42 लाखाची, आणि घरी घेऊन आला, म्हणला कुत्र बांधलेलं होतं बाहेर, त्याला म्हणला कस काय दिसतंय कुत्र्या गाडी कशी काय आपली? कुत्र म्हणला मला काय घेणे, अरे म्हणला पांढरा कलर आहे कसं काय दिसतोय? ती म्हणला मला काय घेणे, 100 नंबर 3 लाख रुपये देऊन आणले आरटीओला. ते म्हणला मला काय घेणे, आणि तुला जर बघायचं असेल तर फक्त माझी साखळी डिली कर, मी तुझ्या गाडीला अभिषेक घालणार. तुझ्या गाडीलाच काय दुपारच्या पाऱ्यात उन्हाळ्यात मारुतीच्या पारावर कुणी नसलं तर त्या मारुतीला सोडित नाही, तुझ्या गाडीची काय किंमत आहे? विचार. म्हणून प्रत्येकानं माळा घाला, ज्यांनी नुसत्या माळा घातल्यात तुम्हाला नाम देतो, अनुग्रह देतो, अन्यायाने शिरमी दाखवितो. मावलीला कुठलं नाम होतं? श्रीरामपूर काय राम राम म्हणत होते का? श्रीकृष्ण भगवंत काय श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत होते? ते कोणाचं चिंतन करत होते? सांदीपनी ऋषीनं कोणाचा अनुग्रह दिला होता? वशिष्ठ मुनीनं श्रीरामपूरला कुठलं नाम दिलं होतं? आणि ते तुम्हाला प्रत्यक्षात शंकर भगवंतानं पार्वतीला जे दिलं होतं आणि माऊलीपर्यंत जे आलं ते नाम तुम्हाला गुह्य देतो, तुम्हाला अनुभव आणून देतो,
तुम्ही रडत बसले पाहिजे दोन मिनिटात. का? देवाचे तुम्ही म्हणणार बऱ्याच दिवसापासून, देवा तुझी माझी ताकद तू झाली होती म्हणून माणूस रडणार. आका मंडप रडण, एखादा मेल्यावर कमी रडतो, त्याच्यापेक्षा जास्त रडण ते संसारात रडणं आहे आणि हे परमार्थात रडणं. हात वर करा, ज्याला हात येते भजन करायचं आपल्याला. सरळ करा सरळ. आता मी परत एकदा पुण्याहून कसं कसं आलो ते 15 मिनिटात सांगतो. विठोबार कुमार त्याच्यातल्या 75% महिलांना पुरुषांना टाळ्या वाजवलं, 25% वाजवले नाही. काय त्रास आहे का? पण एक फायदा आहे, जर टाळ्या वाजवल्या तर या आतमध्ये निगेटिव्ह आणि हातामध्ये पॉझिटिव्ह करंट असतो, आणि टाळ्या वाजवले की एक सर्किट तयार होतं आणि शरीरातल्या चोकाप झालेल्या शिरा निघून जाते. हे पहिला फायदा आहे. आणि दुसरा फायदा नाही भारी, तुमचा बाजार कुठं असतो? कुठं? हां, तुमच्या गावात. जर कीर्तना टाळ्या नाही वाजवल्या तर पुढच्या जन्मात तुमच्या बाजारात टाळ्या वाजवा लागतात. आणि ती जर वाजवायचं नसेल तर परत प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या. काय झालं होतं आपलं? काय कुठं झालं होतं? हां बरं. तर दया क्षमा शांती आपल्या घरी पाहिजे. वारकऱ्यानं माळ घातली की त्याच्याकडे शांतता प्राप्त झाली पाहिजे. आणि शांतता प्राप्त जर व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? रामाचं ध्यान करावं लागेल. कुणाचं? रामाचं. आणि रामाचं ध्यान केल्यानंतर आपल्याला शांतता प्राप्त होईल. आणि ही शांता ही कोण आहे माहिती आहे? कोण आहे? तुम्ही कधी आतापर्यंत ऐकलं का शांता ही कोण आहे? तुम्हाला मी आतापर्यंत कीर्तनामध्ये 4 प्रश्न विचारणार, एकाचं जरी उत्तर दिलं तुम्ही तर मी तुम्हाला काय आग्रह म्हणणार नाही. पण चारीची चारी जर उत्तरं चुकीची दिली तर 100% याचा अर्थ आहे महाराज आम्ही नुसत्या माळा घातल्यात, आम्हाला अनुग्रह पाहिजे. शांताई दशरथ राजाची पहिली मुलगी, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न ही 4 मुलं यांच्या अगोदर शांता होती. तिच्या आईचं नाव वर्षिली, वल्लाचं नाव रोमपत राजा, अंगद देशाचा राजा, कौशल्याची बहीण वर्षिली, दशरथ राजाचा साडू रोमपत राजा यांना मुलबाळ नव्हतं, हे दशरथ राजाला भेटायला आले आणि त्यांचं दुःख पाहून आपली शांता नावाची मुलगी दशरथ राजानं रोमपत राजाला दत्तक दिली. विठारो विठारो. म्हणजे जोपर्यंत रामाचं ध्यान करत नाही तोपर्यंत आपल्याला शांतता प्राप्त होत नाही. आणि जर शांतता वारकऱ्याला प्राप्त झाली नसेल तर तो वारकरी नाही. मग त्याला आपण ध्यान काय करावं लागेल? शांतारामाचं. रघुपती राघव राजा रामपतीत पावन शांता रा
स्तुती राघव राजा राम पतित पावन शांता आणि राम शांत रामाचं ध्यान केल्यावर शांतता प्राप्त होती आणि जोपर्यंत शांतता प्राप्त होत नाही तोपर्यंत आपलं जीवन सुखी होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सद्गुरू आले पाहिजे आणि जीवाचं शिवाचं ऐक्य झालं पाहिजे आणि परत तुकाराम महाराजांनी त्या अवस्थेचं वर्णन केलं तुम्ही बघा सावळा देखियला देखियला दोन प्रमाण सांगितले पहिलं कंटी प्रेम दाटे नयनी निरुल होते हृदय प्रकटी रामरू भगवंताला पाहिल्यानंतर अशी अवस्था झाली पाहिजे सावळा देखील आनंदाचा तेने आनंदाचा पूर आला अशी अवस्था आपली होत नाही आणि होत नसेल तर आपली भक्ती अपुरी आहे जुन्या काळामध्ये गवळण आपल्या घरी दिवा लावत नव्हती गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या वाडीवर दिवा घेऊन जायची आणि दिव्याला दिवा लावायची गवळीने दिवा आपल्या पदराखाली घेतला विसरला आणि श्रीकृष्ण भगवंताच्या वाडीवर गेली आणि दिव्याला दिवा लावत असताना भगवंताला पाहिलं देवळा आचरणी वाजवितो म्हणो गोमिकार म्हणो स्वामी वाज भगवंताला पाहिल्यानंतर डोळ्यात त्रासू राहिलेले कंठ दाटून आला मन सदगती झालं त्या राजेचं आणि भगवंताला पाहत असताना पदर भेटला श्रीकृष्ण भगवंतान सांगले ए राधे पदर भेटलं ना राधा विद्या अवस्थित होती राधा म्हणते भगवंत हे पदर भेटल माझ्या हृदयामध्ये जो श्रीकृष्ण भगवंत आहे तो तर भेटणार नाही ना शरीर भेटल पण हृदयामध्ये जो श्रीकृष्ण भगवंत आहे ना तो तर भेटणार नाही ना तिची अशी अवस्था झाली होती सावळा आधी केला आनंदाचा तिने आनंदाचा अशी अवस्था झाल्यानंतर श्रीकृष्ण भगवंताने विचारलं ए राधे नेमकं तुला असं झालं तरी कशानं त्याचं तुकाराम महाराज त्या राधेचं वर्णन करतात हरिने माझे हरिले हरिने माझे हरिले
आता बिगर माळच राहू नका, माळा घातल्याशिवाय घरी जाऊ नका. हे त्याच्या पुढचा अभंग. तुम्हाला खरोखर सांगू, माझ्याकडनं गेले 22 वर्ष मी कीर्तन करतो, मी कुठं शिकलो नाही, मला गायन येत नाही, पण येत नाही असं कुणी म्हणलं नाही. तुमचा आध्यात्मिक प्रश्न कुठलाही असू द्या, त्याचं उत्तर मी देईन, कारण मी आळंदीत राहिलेलो 40 वर्ष. माझा बिझनेस आहे 1 कोटीचा महिन्याचा, 4 कंपन्या आहेत. पण गुरु करावा बळकट त्याचे धरावे मन घट, आणि महाराजांना महाराज मी कोणी, देव कोणी, आमची ताट चुका झाली. तुम्ही जर माळा घातल्या, तुम्ही जर माळ घातली, तर आत्ता सांगितल्याप्रमाणे जर अवस्था नाही झाली तर मला सांगा. त्याच्या पुढचं सांगू, जर तुम्हाला श्रीराम प्रभूची, सीतादेवीची, शिव परमात्म्याची, माऊली तुकाराम महाराज तुम्हाला जर प्रत्यक्षात माळ घातल्यानंतर जर तुमची अवस्था नाही झाली, आता सांगितल्याप्रमाणे कंटीही प्रेम झाले, नयनी निरुदय हृदय प्रगटे राम, जर अवस्था नाही झाली 10 मिनिटात, आणि जर प्रत्यक्षात तुम्हाला मी जसं कीर्तन करतोय प्रत्यक्षात असं जर तुम्हाला भगवंताचं दर्शन डायरेक्ट तुम्हाला बोलता नाही आलं, तुम्हाला जर देव नाही बोलले, तर मी पाहिजे दिशेर धरतो. तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात, तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात, ती वस्तू तुमच्या हृदयात आहे. तुम्ही ज्या सुखाचा शोध घेत आहे, ती सुख तुमच्या हृदयात आहे. तुम्हाला त्याचा अनुभव पाहिजे असेल तर कीर्तन झाल्यावर या ठिकाणी तुम्ही 500 जणे 400 जणाला 10 मिनिटात प्रत्यक्षात भगवंताचं, विठ्ठलाचं, रुक्मिणीचं, राधाचं, ज्याचं दर्शन पाहिजे प्रत्यक्षात मी बोलते असं तुम्हाला दर्शन होणार. विठ्ठल विठ्ठल पण श्रीकृष्ण भगवंताचा उपदेश पाळणो, तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा, म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल. आणि म्हणून तुकाराम महाराजानं अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, कारण Oh.
अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की बाबानो करे नाट विषयी कृपाळू देवाशी पोचितो जगाची एकला तू. अरे कृपाळू येतो इतका कृपाळू तुम्ही आतापर्यंत एक वाक्य असं कधी ऐकलं नसेल. जे भजन करतात त्याचं राहू द्या. ज्यांनी माळा घातल्या नाहीत माळ्या घातल्या त्याचंही राहू द्या. जे भजन करतात माळा घातल्यात त्यांचं राहू द्या. पण जे देवाचं भजन करत नाहीत आणि देवाला शिव्या देतात त्यांना तरी देव सकाळी 7 वाजता उठवायचं ठेवलंय का? कसं केलंय? ही माळकरी यांना उठवा आणि बाकीच्याला झोपू द्या. किती कृपाळू आहे मग त्या भगवंताचं भजन का करत नाही? पुढे दृष्टांत सांगितला, बाळ जन्मल्याबरोबर, बाळ जन्मल्याबरोबर दुधाची उत्पत्ती होती. कुठली आध्यात्मिक शक्ती आहे? त्या बाळाला दुधावरती भागत नाही म्हणून देव ग्लुकोज विकसित खाताय हो. म्हणून दुधाचे दात देतो कारण त्याला ग्लुकोज बिस्किट खावं कारण त्याची जठराग्नी वाढलेला असतो. आणि काही दिवसानं तोच भगवान परमात्मा त्याचा जठराग्नी वाढल्यामुळं दुधाचे दात पाडतो आणि पक्के दात देतो. का? की त्याला पुरणपोळी भाकरी खाताय. ही जी सोय केली ती कुठला आध्यात्मिक शक्ती? आपण त्याचं भजन का करत नाही हे अभंगाचं दुसरं चरण. कोण केले जन्मल्याबरोबर दूध तयार झाले कुठली आध्यात्मिक शक्ती? आता बघा रामनवमीच्या टायमाला आता सध्या प्रत्येक झाडाझुडपांना पाली फुटली. मंदिराच्या शिखरावरती, मंदिराच्या शिखरावरती सिमेंट कॉन्क्रीट वरती पिंपळाचं झाड येत. कोण लावत? आणि लावल्यावर येतं का? ते कावळ्यानंच खावं लागेल. त्याची विष्ठा पडल्यानंतर ते उगून येतं. आणि त्या पिंपळाच्या झाडाला सुद्धा आता भर उन्हाळ्यामध्ये पाली फुटलेली तुम्ही बघा. कुठली आध्यात्मिक शक्ती? द्राक्षाला ठिबक सिंचन करून ते वाळतंय. मग याला पाली फुटती कसे? हे तू अभंग ना, अभंग तुकाराम महाराजांना अभंगाच्या तिसऱ्या
15 कुठंतरी तरुण उष्णकाळ मासे जिवंत आहे अशी कोण गाणी. महाराजानं दुसरा दृष्टांत दिला की भर उन्हाळ्यामध्ये रामनवमीच्या टायमाला झाडाला फळी फुटते. कुठली आध्यात्मिक शक्ती त्याचा आपण कधी विचार केला का? तुम्ही त्याच्या पुढे बघा. बाळ जन्मल्याबरोबर दूध तयार होतं, त्या बाळाला मिळतं, हे कुठली आध्यात्मिक शक्ती? त्या दुधावरती भागत नाही म्हणून देव दुधाचे दात देतो, ग्लुकोज बिस्किट खाता यावं म्हणून, हे कुठली आध्यात्मिक शक्ती? तोच देव त्या ग्लुकोज बिस्किटवरती भागत नाही म्हणून दुधाचे दात काढतो, दुधाचे दात पाडतो आणि पक्के दात देतो, कारण त्याला पुरण पुरपोळी आणि भाकरी खाता येऊ. आणि तोच देव 80 वर्षाचं झाल्यानंतर आपण दात पक्के दात काढून घेतो का? त्याला काळजी, त्याला माहिती, याला जर 80 वर्षाच्या नंतर जर दात ठेवले तर याचा पोटाचा चटराग्नी मंदावलेला असतोय, कडक निभर खाल्लं तर पोटात दुखन, म्हणून तो देव त्याची काळजी करतो आणि 80 वर्षाच्या नंतर दात काढून घेतो. तुकाराम महाराज त्याचं वर्णन सांगतात, तेने तुझी काय नाही केली चिंता, तेने तुझी काय केली चिंता राहे त्या आनंद काय झाला आता परत प्रॉब्लेम आला काय आहे तसं राहते का? 15 मिनिट राहिले. हॅलो 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 बघ हे असं आहे बघ चाललं होतं बरोबर का? असं करायची काय गरज आहे का? सांग आपरेट गेले कुठं तरी आता यांना जमाना पण व्यवस्थित लाव ना मग विठ्ठल विठ्ठल हॅलो 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 आवाज वाढव नुसता आवाज वाढव. हॅलो 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 हे बघा आता कीर्तन राहू दे. 4 दृष्टांत सांगितले, आपलं 15 मिनिटं 10 मिनिटं राहिले. कुणी कुणी माळा घातल्या त्याने हात वर करा बरं. आणि नुसत्या हात वर केलं तर मी बघणार आहे गळ्यामध्ये माळा आहे का नाही. म्हणजे बघा हे 7-8 जण आणि तिकडे 4-5 जण करा हटकन. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही एवढ्यानं माळा घातल्या नाहीत. म्हणजे आत्तापर्यंत किती वर झालं सप्ताह चालू त्याला? किती? 30
म्हणजे कमीत कमी 75 म्हणल्यावर 550 महाराजांना वर्षाला 8 प्रमाणे तुम्ही वाट लावले. आतापर्यंत 550 महाराजांना तुम्ही वाट लावले, मला वाट लावू नका. मी रस्त्यात आहे पंढरीच्या. आम्ही पंढरपूरला चालू दिंडीमध्ये लोक म्हणले महाराज ओ महाराज तुम्हाला आम्ही वाट लावू येऊ का? मी सांगितलं आम्हाला वाट लावू नका, आम्ही रस्त्यात आहे पंढरीच्या. पंढरीच्या रस्त्यातच रस आहे, तुम्ही आमच्या बरोबर या, आम्हाला वाट लावू नका. जर आम्हाला वाट लावा लागला तर वाट कुणाची लागल? तुमचं तुम्ही ध्यानात ठेवा. विचार म्हणून बिगर माळाचं कुणी जाऊ नका, पण तुम्ही तुमच्यावरती आमचा विश्वास. आपल्या सद्गुरूवरती जर विश्वास नसेल तर आपल्याला देव भेटू शकत. आधी चरणबंधू भावाने कीर्तनी जाईने माने, विश्वास ठेव गुरुबाई मग देव दिसे तव देई. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? वासना सोडनी देई, वासना माने, विश्वास ठेव गुरुबाई मग देव दिसे तव दे. 14 चौघड्यात राज्य होत, 80,000 पत्नी होत्या रावणाला, काही कमी होत का? सोन्याची लंका होती, पण विचार करत होता माझा आणि माझ्या कुळीचा उद्धार कशा होईल. नारायण मुनीला वनामध्ये भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं एकतर भांडण नंतर भजन. त्यांनी सांगितलं मला भजन करता येत नाही, भांडण करतो. मग भांडण करायचं म्हणजे कोणाच्या तरी शेतीचा पान करायला पाहिजे, किंवा आपल्या पत्नीला कोणी रागावलं की आपल्याला राग सण होत नाही. मग एक काम कर, तुझा आणि तुझ्या कुळीचा उद्धार करायचा ना सीतेला पळून आण. नारद मुनीने सांगितलं आणि म्हणून सीतेला पळून आणलं त्याने. कैकाले मंडोदरीला विचारलं, त्याने सांगितलं माझा तुझ्यावर विश्वास नाही. कुंभकर्णाला विचारलं, त्याच्यावर विश्वास नाही. पंचमंडळी बॉडीला विचारलं, मी सीतेला पळून आणणार आहे. त्याने सांगितलं राजसाहेब श्रीरामपूर आहे, ब्रह्म आहे, सीता ही माया आहे, तुम्ही जीव आहे. मायापुढं आणि ब्रह्मपुढं तुमचा टिकाव लागणार नाही, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. त्यांनी सांगितलं तुमच्यावरती कुणावरती विश्वास नाही. अरे तुमच्यावरती नाही ती नाही, रावण म्हणतो ज्या भगवंताची प्राप्ती करायची श्रीरामपूरची त्यांच्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. कुणावर विश्वास आहे? संताची पायी, संताची पाये.